ओके वेलकम स्टूडेंट माय सेल्फ प्रोफेसर वाय आर ठोके स्वामी विवेकानंद जूनियर कॉलेज ऑफ सिरसुंडी. टुडे वी आर गोइंग टू लर्न द रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर प्लांट्स पार्ट 5 पॉलिनेशन. सो लास्ट लेक्चर वी आर डिस्कसिंग इन स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्यूल पोलन पिस्टिल इंटरैक्शन. सो नाउ टुडे द पॉइंट इज अ पॉलिनेशन. पॉलिनेशन मीन्स व्हाट इज मीन बाय पॉलिनेशन. पॉलिनेशन इट इज द प्रोसेस ऑफ बायोलॉजिकल ट्रांसफर ऑफ पोलन ग्रेन्स एंथर टू स्टिग्मा इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. सो एंथर स्टिग्मा यू नो. तो फर्स्ट ऑफ ऑल एंथर इज अ मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन कॉल्ड इंडिविजुअली एंथर इज अ स्टैमेन एंड स्टिग्मा. स्टिग्मा इज अ फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन. इंडिविजुअली स्टिग्मा इज अ कॉल्ड एज द कार्पेल. सो पोलन ग्रेन इन बिटवीन द एंथर. Anther is matured, then anther is break, dehiscence, and then pollen grain is dispersed. Then pollen grain is dispersed, and dispersed pollen grain come in contact to female reproductive organ in a carpel called as the stigma. Then the process anther to stigma transfer of pollen grain is called as the pollination. So first of all, listen. Structure of anther. Connective filament and anther called as the stamen. Stamen is male reproductive organ. So anther structure TS of anther. Dithecus, monothecus, anther. Then the double layer, so dithecus anther, tetrad form, then the dispersed anther. This anther is a matured and dispersed. So break, this pollen grain is a dispersed, and in this pollen grain transfer into stigma. Stigma is a female reproductive organ. Stigma is the female reproductive organ. Ovary, then style and stigma called as the carpel. So in this pollen grain transfer into the stigma in this process called as the pollination. In this process called as the pollination. Listen, pollination म्हणजे सर्वात प्रथम आपण आतापर्यंत पोलन पिस्टन इंटरॅक्शन वगैरे बघितलं आहे. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे जो काही पॉलिनेशनचा प्रकार आहे. पॉलिनेशन म्हणजेच काय तर आपला परागीभवन. परागीभवन म्हणजेच काय? जो काही अँथर आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्या अँथरचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन जो स्टिग्मा आहे. स्टिग्मा म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्याच्यावर ट्रान्सफर होणं आणि ही जी काही प्रोसिजर आहे ह्या प्रोसिजरला काय म्हणतात? पॉलिनेशन कॉल्ड एज दी परागी भवन. लिसन, नेक्स्ट पॉलिनेशन. पोलन ग्रेन बीइंग अ नॉन मोटाइल एंजियोस्पर्म्स हॅव द कोहोल इव्हॉल्व द स्ट्रॅटेजी टू यूज. फर्स्ट ऑफ ऑल पोलन ग्रेन्स आर दी टोटली नॉन मोटाइल. Then the angiosperm have the evolved the strategy to the use their abiotic agents like as the wind and water and the biotic agents birds, insects and snail to their flowers. म्हणजेच काय? जे काही पोलन ग्रेन्स आहेत आता बघितल्याप्रमाणे इथे जे काही अँथर वॉल आहे त्या अँथरमधलेच पोलन ग्रेन्स अँथर हा मॅच्युअर्ड झाल्यानंतर ते पोलन ग्रेन काय होतात? ट्रान्सफर होतात. कुठे? स्टिग्मावर. परंतु ते दोन्हीही जर रिप्रोडक्टिव्ह होल्स एकाच फ्लावरवर असतील तर त्यांना ट्रान्सफर करण्यासाठी कुठल्याही एजंटची गरज त्या ठिकाणी पडत नाही. आणि दोन्ही एकाच फ्लावरवर दोघं एजंट असतील म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं? सेल्फ पॉलिनेशन होतं. ते आपण पुढे बघणार आहोत. परंतु जर डिफरंट फ्लावरवर असेल तर त्या ठिकाणी हे पोलन ग्रेन वाहून नेण्यासाठी जे काही
उपलब्ध हे असतात एजेंट्स, मग त्यामध्येच काय असतील अबायोटिक एजेंट्स, मग त्या ठिकाणी वाईंड असेल किंवा वॉटर असेल, हवेमार्फत असतील किंवा त्यानंतर पाण्यामार्फत असतील, हे पोलून वाहून नेल्या जातात, तर तेच म्हणजे कोणते अबायोटिक एजंट. आणि नेक्स्ट बायोटिक एजंट म्हणजे ज्यांच्या साह्याने ते पोलून ग्रेन त्या ठिकाणी वाहून नेल्या जातात, तर ते म्हणजे काय बर्ड्स, इन्सेक्ट आणि स्नेल असतील, तर त्यांच्या थ्रू वाहून नेल्या जाणारे पोलून ग्रेन्सला काय म्हणतो आपण, तर बायोटिक एजंट. देन दी फीडिंग दी व्हिजिटर्स अँड एक्सप्लॉयटिंग देअर मोबिलिटी फॉर दी पॉलिनेशन अँड ऑल्सो सीड डिस्पर्सल, म्हणजे त्या ठिकाणी काही व्हिजिटर जे आहेत फीड करण्यासाठी येतात, लाईक द इन्सेक्ट वगैरे असतील ते काय करतात त्या ठिकाणी ते नेक्टर स्वीट सब्स्टन्स जो आहे तो सिक्रीट करतात, परंतु त्या थ्रू त्यांच्या विंग्स असतील लेग्स असतील त्यांना ते पोलन ग्रेन डस्ट होतात, आणि त्यानंतर सेकंड व्हिजिटला ज्यावेळेस ते फिमेल फ्लावरला व्हिजिट करतात त्यावेळेस ते पोलन ग्रेन त्या ठिकाणी काय होतात डिस्पर्स होतात, आणि यांच्या थ्रू जे काही होणारे प्रोसिजर आहे याला काय म्हणतात पॉलिनेशन. सीड डिस्पर्सल मेकॅनिझमसुद्धा त्यासारखंच एक आहे. देन पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम दी फ्लावर टू फ्लावर बाय मीन्स ऑफ दी एक्सटर्नल एजंट, म्हणजे या ठिकाणी पोलन ग्रेन जे आहेत ते टोटली कसे आहेत नॉन मोटाईलचे आहेत, युजली ते कॅरी कोणा थ्रू ते वाहून नेल्या जातात, कोणाच्या माध्यमातून साह्याने ते वाहून नेल्या जातात, ह्याचा फ्लावरपासून तर दुसऱ्या फ्लावरपर्यंत, फ्लावर टू अनादर फ्लावर, आणि ही जी काय प्रोसेस आहे तर बाय मीन्स ऑफ दी एक्सटर्नल एजंट. पॉलिनेशन इज दी, तर डिफाईंड आपण ऑलरेडी बघितलेली तरी पण बघा, पॉलिनेशन इज दी ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम दी अँथर टू स्टिग्मा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम दी अँथर टू स्टिग्मा कॉल्ड दी पॉलिनेशन ऑफ दी फ्लावर. देन इट इज दी प्रीरिक्विस्ट ऑफ दी फर्टिलायझेशन बिकॉज दी बोथ मेल अँड फिमेल गॅमेट्स आर दी नॉन मोटाईल. देन मोर एवर गॅमेट्स आर दी प्रोड्यूस ॲट टू डिफरंट साईज, त्या ठिकाणी जे काही गॅमेट्स आहेत ते काय प्रोड्यूस करतात टू डिफरंट साइट्स. देन दी सेल्फ पॉलिनेशन, आतापर्यंत आपण बघितलं आहे की आता सांगितल्याप्रमाणे एकाच फ्लावर म्हणजे बायसेक्सुअल फ्लावर असेल, दोघंही रिप्रोडक्टिव्ह होल्स एकाच फ्लावरवर प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी कोणतं पॉलिनेशन ऑफर होतं, तर ते म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. तसे पॉलिनेशनचे टाईप्स आहेत सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. बघा सेल्फ पॉलिनेशन इट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन ए सिंगल फ्लावर ऑर दी टू फ्लावर्स ऑन ए सिंगल प्लांट, म्हणजे हा जो काही पॉलिनेशनचा प्लांट सेल्फ पॉलिनेशनचा टाईप आहे, ह्या सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय होतं हे जे काही पॉलिनेशन होतं हे ऑकर्स कोणामध्ये होतं सिंगल फ्लावरवर, म्हणजे जर बायसेक्सुअल फ्लावर असेल तर त्यामध्येच काय होईल हे पॉलिनेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होतं. परंतु दोन फ्लावर असतील, जर समजा एक मेल फ्लावर असेल आणि दुसरा फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावर असेल, आणि त्या मेल आणि फिमेल फ्लावर मध्ये जे देखील पॉलिनेशन होतं, परंतु ते दोन्ही फ्लावर एकाच प्लांटवर असतील, जसं की आपण सेल पॉलिनेशनसाठी बघतोय सिंगल फ्लावर म्हणजे हेलियांथस अनस जर असेल किंवा त्यानंतर तुमचं हिबिस्कस रोझा सायनेन्सिस असेल, तर हिबिस्कस रोझा सायनेन्सिसमध्ये काय होतंय सिंगल फ्लावर आहे परंतु दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच फ्लावरवर प्रेझेंट आहेत, आणि त्यामध्ये कोणतं पॉलिनेशन होतं तर सेल पॉलिनेशन. पण दोन वेगवेगळे फ्लावर म्हणजे मेल आणि असेल आणि दुसरा फिमेल असेल, दोन्ही फ्लावर एकाच प्लांटवर प्रेझेंट असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा काय होतं सेल पॉलिनेशन. देन इट रिझल्ट इन अ इनब्रिडिंग ऑर सेल्फिंग, आणि त्यांच्यामध्ये जे काही रिझल्ट होतात ते कसे होतात इनब्रिडिंग ऑर दी सेल्फिंग. इन अ कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेशन इज दी सेकंड टाईप जो आहे तो काय आहे क्रॉस पॉलिनेशन. इज दी ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू दी स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर टू डिफरंट फ्लावर्स प्लांट्स ऑफ दी सेम पेसिस, म्हणजे एकाच पेसिसच्या दोन वेगवेगळ्या प्लांटवर दोन वेगवेगळे फ्लावर प्रेझेंट असतील, एकावर जर मेल असेल दुसऱ्यावर जर फिमेल असेल, मग त्या ठिकाणी जे काही पॉलिनेशन होतं ते पॉलिनेशन म्हणजेच काय ऑकर्स इन अ क्रॉस पॉलिनेशन. पेसिस एकच आहे व्हरायटी एकच आहे, परंतु दोघंही एकाच व्हरायटीच्या दोन प्लांट्सवर दोन वेगवेगळे फ्लावर आहेत एक मेल आणि दुसरा फिमेल, यांच्यामध्ये जे काही पॉलिनेशन होतं त्या पॉलिनेशनला काय म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. देन दी पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इन टू थ्री टाईप्स ऑन दी बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशन त्या ठिकाणी डिवाईड केलेलं आहे तीन टाईप्समध्ये, परंतु ते तीन टाईप्स कशाच्या बेसवर डिवाईड केलेले तर सोर्स ऑफ पॉलिनेशन, पॉलिनेशनचे सोर्स काय आहेत त्याच्या आधारावर त्या पॉलिनेशनमध्ये काय केलेले डिवायडेशन केले. फर्स्ट जो आहे ॲटोगॅमी, दुसरा आहे तो जेनायटोगॅमी, आणि थर्ड वन जो आहे तो काय आहे झेनोगॅमी. नेक्स्ट फर्स्ट इज ॲटोगॅमी. ॲटोगॅमी इज अ सेल्फ पॉलिनेशन. ॲटोमी सेल्फ अँड देन दी गॅमी इज अ सेल्फ पॉलिनेशन. इट इज द टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच अ बायसेक्सुअल फ्लावर इज अ पॉलिनेटेड बाय दी इट्स आवन पोलन ग्रेन. आत्ता सांगितल्याप्रमाणे एकाच फ्लावरवर दोन्ही होल प्रेझेंट असतील त्याला काय म्हणतो आपण बायसेक्सुअल फ्लावर, आणि त्यांच्यामध्ये जे काही पॉलिनेशन होते त्याला काय म्हणतो आपण ॲटोगॉमी. देन ऑफस्प्रिंग आर दी जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर
पॅरेंट्स, जे काही ऑफस्प्रिंग आहे ते जेनेटिकली आयडेंटिकल कसे असतील, तर ते म्हणजे त्यांच्या पॅरेंट्ससारखे लाईक ॲज अ पी प्लांट. पी प्लांट आपण बघितले, त्यामध्ये बायसेक्शुअल फ्लावर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये पॉलिनेशन जो होतो तो जो प्रकार आहे तो म्हणजे सेल्फ पॉलिनेशन, म्हणजेच काय ॲटोगॅमी. आणि म्हणून त्यांच्यासारखे त्यांचे ऑफस्प्रिंग त्या ठिकाणी कसे असतात, जेनेटिकली आयडेंटिकल. देन जेनायटोगॅमी, सेकंड वन, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू द स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट. मग जेनायटोगॅमी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन स्टिग्मा ऑफ द डिफरंट फ्लावर, म्हणजे डिफरंट फ्लावरवर पोलन ग्रेन ट्रान्सफर करायचे, परंतु कसं, प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट, एकाच प्लांटचे, त्याला काय म्हणतो आपण जेनायटोगॅमी. इट इज द फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन ॲज इट इज द इन्वॉल्व पॉलिनेटिंग एजंट, बट इट इज कॅनॉट ब्रिंग अबाउट द जेनेटिक व्हेरिएशन अँड इट इज ओनली ऑफ द इकोलॉजिकल सिग्निफिकन्स. म्हणजेच काय, त्यांचं फंक्शनल जे आहे सिमिलर होतं त्या ठिकाणी काय होतं, क्रॉस पॉलिनेशन, बट त्यामध्ये इन्वॉल्व्स काय, पॉलिनेटिंग एजंट त्या ठिकाणी इन्वॉल्व आहे, परंतु त्यामुळे काही होत नाही की जेनेटिक व्हेरिएशन जे आहे ते ओनली कसं होतं, इकोलॉजिकल सिग्निफिकन्स. देन दी एक्झाम्पल ककुरबिटा मॅक्झिमा. ककुरबिटा मॅक्झिमा जो आहे त्यामध्ये आपण हे जेनायटोगॅमी आहे ती आपल्याला दिसून येईल. इट इज अ सिमिलर टू दी अँटोगॅमी ॲज पोलन ग्रेन्स कम फ्रॉम दी सेम प्लांट्स. तो सिमिलर आहे अँटोगॅमीसारखा, कारण की पोलन ग्रेन जे आहे ते कम होतात कोणतून, तर सेम प्लांटपासून. देन नेक्स्ट झेनोगॅमी. देन दी क्रॉस पॉलिनेशन ऑर आउट ब्रीडिंग. इट इज द टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन वेन पोलन ग्रेन्स ऑफ दी वन फ्लावर इज अ डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम पीसीज विथ द हेल्प ऑफ द पॉलिनेटिंग एजन्सी. म्हणजेच काय होतं, क्रॉस पॉलिनेशन जो आहे, क्रॉस पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन जे आहेत एका फ्लावरचे ते डिपॉझिट होतात कोणावर, स्टिग्मावर, परंतु स्टिग्मा कोणाचा, तर अनदर फ्लावर ऑफ द डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम पीसीज, एकाच पीसीजच्या दुसऱ्या फ्लावरवर जे काही स्टिग्मा आहे त्याच्यावर फर्स्ट फ्लावरचे पोलन ग्रेन हे ट्रान्सफर होतात, डिपॉझिट होतात, आणि ही प्रोसेस जी आहे ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, पोलन ग्रेन पॉलिनेशन इन अ क्रॉस पॉलिनेशन. बट याच्यामध्ये जे काही इन्वॉल्व आहेत तर ते म्हणजे काय, पॉलिनेटिंग एजन्सी त्या ठिकाणी इन्वॉल्व आहे. बघा, देन इट इज जनरेट्स जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग. आणि त्या ठिकाणी जे काही त्यांचं जनरेशन आहे ते जेनेटिकली कसं असतं, व्हॅरिड. देन द मेजॉरिटी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. याच्या ठिकाणी मेजॉरिटी जी आहे ती फ्लावरिंग प्लांटची आहे, परंतु ती डिपेंड कशावर आहे, ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन. व्हर्च्युअली ऑल सीड प्लांट नीड टू बी पॉलिनेटेड. त्या ठिकाणी आपल्याला काय, प्रत्येक सीड लाईक जे काही प्लांट्स आहेत त्या सीड प्लांटसाठी कसली गरज आहे, तर ती म्हणजे पॉलिनेशन. मोस्ट ऑफ द फूड अँड फायबर क्रॉप्स ग्रोन थ्रू आउट द वर्ल्ड डिपेंड ऑन द पॉलिनेटर्स फॉर द रिप्रोडक्शन. जास्तीत जास्त वर्ल्डमध्ये जे काही फूड लाईक असतील, फायबर लाईक प्लांट असतील, त्यांच्या ग्रोथसाठी जी काही गरज आहे पूर्ण वर्ल्डमध्ये, ते डिपेंड कशावर आहे, पॉलिनेटर्सवर. आणि पॉलिनेटर्सवर डिपेंड कशासाठी, त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी. देन दी कॅटेगरीज ऑफ द पॉलिनेटिंग एजंट. त्या ठिकाणी ज्या काही कॅटेगरीज आहे, मग त्या ठिकाणी आपण बघितलं आहे, अबायोटिक असेल तर वॉटर अँड वाईंड आहे, बायोटिक म्हणजेच काय, बर्ड्स असतील, त्यानंतर स्नेल्स असतील आणि इन्सेक्ट्स असतील. मग त्या ठिकाणी फर्स्ट कॅटेगरी जी आहे ती अबायोटिक आहे, सेकंड कॅटेगरी जी आहे ती काय, बायोटिक एजंट. मग फर्स्ट कॅटेगरी जी आहे ती अबायोटिक एजंट, ती आपण बघूया. दीज आर दी नॉन लिव्हिंग एजंट्स विच इन्क्लूड दी पॉलिनेशन बाय दी वाईंड अँड सेकंड वन पॉलिनेशन बाय दी वॉटर. म्हणजे ही कशी आहे, अबायोटिक एजंट म्हणजे पूर्णपणे नॉन लिव्हिंग आहे, वॉटर असेल आणि वाईंड असेल यांच्या थ्रू होणारी जे काही पॉलिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, अबायोटिक एजंट. या ठिकाणी पॉलिनेशन बाय दी वाईंड, वाईंड थ्रू होणारं जे काही पॉलिनेशन आहे झिया मेजमध्ये, म्हणजे मेज क्रॉप जे आहे, मेज प्लांट जे आहे त्याच्यामध्ये वाईंड थ्रू होणारं पॉलिनेशन आहे. त्या ठिकाणी मेल इन्फ्लोरेसन्स दिलेलं आहे, त्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, कॉल्ड द टॅसेल. देन दी फ्लॅग लीफ, देन दी टॅसेल इंटरनोड, देन स्टाइल्स लाईक सेल, देन दी फिमेल इन्फ्लोरेसन्स लाईक ॲज द इयर, देन सीड केर्नल, लीफ स्टॉक, देन प्रॉप रूट्स अँड दी रूट्स. रूट्स इज अ ॲडव्हान्टेजेस लाईक रूट्स, कॉल्ड ॲज दी मोनोकॉटिलिडन. देन दी मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप ऑफ प्लांट्स आर दी वाईंड पॉलिनेटेड. मोस्ट ऑफ दी इम्पॉर्टंट क्रॉप जे आहेत ते प्लांट जे आहेत ते कशा थ्रू पॉलिनेटेड होतात, ते म्हणजे अबायोटिक एजंट, वाईंड थ्रू ते काय होतात, पॉलिनेटेड. दिस इन्क्लूड दी व्हीट, राईस, कॉर्न, राय, बार्ली अँड दी ओट्स. म्हणजे त्या प्लांट्समध्ये कोणकोणते त्या क्रॉप्समध्ये प्लांट्स येतात, तर मग तुमचं व्हीट असेल, राईस असेल, कॉर्न असेल, राय असेल, बार्ली प्लांट्स असेल, हे सिमिलर प्लांट जे आहेत लाईक ॲज दी इम्पॉर्टंट क्रॉप्स आर दी वाईंड पॉलिनेटेड. देन दी पाम्स आर ऑल्सो वाईंड पॉलिनेटेड. पाम्स जे आहेत म्हणजे ॲरेसिम
फॅमिलीचे जे काही मेंबर्स आहेत, डेकोरेटिव्ह प्लांट्स आहेत, ते सगळे कशामध्ये येतात, तर ते म्हणजे वाईन पॉलिनेटेड थ्रू त्यांच्यामध्ये काय होतं, पॉलिनेशन. देन द ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर. काही फ्लावर्सने जे काही ॲनिमोफिलस फ्लावर्स आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे, ॲडॅप्टेशन, बदल केले आहेत कशासाठी, पॉलिनेशनसाठी. दीज फ्लावर्स आर द स्मॉल इनकॉन्सिफिकस कलरलेस विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रंट लाईक अ ऑर्डर. म्हणजेच त्या ठिकाणी त्या फ्लावर्सनी त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन केलेलं आहे, बदल केलं आहे कशासाठी, तर तो म्हणजे पॉलिनेशनसाठी. मग त्यांनी काय केलं, फ्लावर स्मॉल झालेले इनकॉन्सिफिकस फ्लावर आहेत, त्यांच्या ठिकाणी कलरलेस आहे, त्यांचे पेटल जे आहे ते विदाऊट कलर आहेत, त्यानंतर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्वीटी सबस्टन्स म्हणजे नेक्टर्स त्या ठिकाणी काय ॲब्सेंट आहे, आणि त्यांचा जो काही फ्रॅग्रन्स आहे, स्मेल जो आहे, तो कसा आहे, ऑर्डर लाईक आहे. म्हणजे या ठिकाणी त्या फ्लावर्सने काय केलेलं आहे, ॲनिमोफिलस फ्लावरने त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे, ॲडॅप्टेशन केलेला आहे. Then, the pollen grains are light and wet, dry and produce in the large number in to increase the chances of the pollination. म्हणजे जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते लाईट वेट आहेत आणि त्यानंतर ते प्रोड्यूस होतात, परंतु प्रोड्यूस कसे होतात, लार्ज नंबरमध्ये प्रोड्यूस होतात, आणि त्या ठिकाणी त्यांचं काय जो काही पॉलिनेशनचा चान्स आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. का तर एकतर पोलन ग्रेन्स लाईट वेट आहेत, ते प्रोड्यूस कसे होतात, लार्ज नंबरमध्ये जास्त संख्यामध्ये त्यांचं उत्पादन होतं, आणि जास्त संख्यामध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये पॉलिनेशनचे चान्सेस जे आहेत ते काय होतं, त्या ठिकाणी इन्क्रीज होतो. देन दी कन्सिडरिंग दी वेस्टेज ऑफ दी पोलन ग्रेन्स. का तर जास्त संख्यामध्ये उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी थोडेफार पोलन ग्रेन्स वेस्ट जरी झाले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये असलेल्या याच्या पोलन ग्रेन्सच्या संख्येवरून त्यांच्यामध्ये पॉलिनेशनचा जो काही रेट आहे तो त्या ठिकाणी काय होतो, इन्क्रीज. देन स्टिग्मा. स्टिग्मा इज अ फिदरी टू दी ट्रॅप पोलन कॅरीड बाय दी वाईल्ड करत. स्टिग्मा जो आहे, स्टिग्माने त्यामध्ये कसा आहे, तो फिदरी आहे. फिदरी असल्यामुळे तो त्या ठिकाणी ज्या वाईल्ड थ्रू पोलन ग्रेन्स आलेले आहेत त्यांना तो काय करतो, ट्रॅप करतो. हवेमार्फत आलेले पोलन ग्रेन्सला ट्रॅप करण्याचं काम, पकडण्याचं काम तो काय करतो, स्टिग्मा करतो. कारण की का तर तो त्या ठिकाणी कसा आहे, फिदरी, स्टिग्मा. देन दी स्टॅमेन्स. स्टॅमेन्स आर एक्झर्टेड विथ दी लॉन्ग फिलामेंट्स अँड दी व्हर्साटाईल अँथर. स्टॅमेन्स त्या ठिकाणी कसे आहेत, तर त्या ठिकाणी एक्झर्टेड आहेत, त्यांची फिलामेंट जे आहे, हा जो स्टॅमेन आहे याचे फिलामेंट जे आहे ती फिलामेंट कशी आहे, लॉंग आहे, आणि व्हर्साटाईल अँथर त्या ठिकाणी काय आहेत, प्रेझेंट आहे. देन स्टॅमेन्स अँड स्टिग्मा आर एक्सपोज टू एअर करंट. आणि स्टॅमेन्स असतील किंवा स्टिग्मा असतील ते कसं एक्सपोज करतात, तर एअर करंट्स. देन दी नेक्स्ट, ऑलवेज रिमेंबर दी पोलन्स ऑफ वाईंड पॉलिनेटेड प्लांट्स आर मोस्ट frequently associated with the symptoms of the high fever among the people those are the sensitive the पोलन. म्हणजे जे काही पोलन्स आहेत वाईन पॉलिनेटर्समध्ये, मोस्ट ऑफ प्लांट्समध्ये ते फ्रिक्वेंटली कसे असोसिएट असतात, त्यांचे सिम्प्टम जे आहेत ते म्हणजे काय, हाय फेवर अमॉंग द पीपल दोज आर दी सेन्सिटिव्ह टू दी पोलन. इट इज दी कॉजेस बाय दी हायपर सेन्सिटिव्हिटी टू दी पोलन. आणि त्या सिम्प्टम्सवरून, हाय फेवरच्या सिम्प्टम्सवरून त्याचे जे कॉजेस आहेत ते म्हणजे काय, हायपर सेन्सिटिव्हिटी टू दी पोलन. देन पॉलिनेशन बाय दी वॉटर. सेकंड टाईप जो आहे तो पॉलिनेशन म्हणजे बाय दी वॉटर, वॉटर थ्रू होणारा पॉलिनेशन कॉल्ड ॲज दी हायड्रोफिली. फाउंड ओनली इन सम 30 जनरा ऑफ दी ॲक्वॅटिक मोनोकॉर्प. आता जे काही पॉलिनेशन आहे वॉटर थ्रू होणारा, वाईंड थ्रू होणारा बघितलं आहे, वॉटर थ्रू होणारा पॉलिनेशन जे आहे ते फक्त कमीत कमी काही जनरामध्ये, म्हणजे काही जिनस मॅक्झिमम 30 जनरामध्ये त्याचं काय होतं आहे, जे की पॉलिनेशन होतं आहे वॉटर थ्रू. परंतु त्या 30 जनरा ज्या आहेत त्या मोस्टली कशा आहेत, ॲक्वॅटिक इन अ मोनोकॉट्स. ॲक्वॅटिकमध्ये ज्या काही मोनोकॉटिलेटर लाईक प्लांट्स आहेत त्यांच्यामध्येच फक्त ते काय होतं, हायड्रोफिली वॉटर लाईक पॉलिनेशन. एक्झाम्पल व्हॅलिसनेरिया असेल, झोस्टेरा असेल, आणि सेरेटोफायलम असेल, ह्या तीन पेशीचं एक्झाम्पल इथे घेतलेलं आपण. त्यांच्यामध्ये काय होतं, हायड्रोफिली म्हणजेच काय, वॉटर थ्रू पॉलिनेशन. देन दे ॲडॅप्टेशन इन अ हायड्रोफिलस प्लांट. ॲडॅप्टेशन जे आहे हायड्रोफिलस लाईक प्लांट्सने ते बघा. फ्लावर्स आर द स्मॉल इनकॉन्सिफिकस. देन दी पेरियांत अँड दी अदर फ्लावर पार्ट्स आर दी अनवेटेबल. त्यांचा जो काही पेरियांत आहे आणि त्याचे फ्लावरचे अदर पार्ट जे आहेत ते कसे आहेत, अनवेटेबल. आता फ्लावरचे अदर पार्ट्स अनवेटेबल का आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी जो काही वॉटरचा सर्फेस आहे त्या सर्फेसला फ्री फ्लोटिंग करता यायला पाहिजे, त्यासाठी ते कसे आहेत, वेटलेस आहेत. आलं लक्षात, अनवेटेबल. वेट असेल तर त्या ठिकाणी ते काय होतात, वॉटरमध्ये डीप होतील. ओके, बट ते कसे आहेत, अनवेटेबल आहे, म्हणजे ते फ्रीली वॉटरच्या सर्फेसला काय करतात, फ्लोटिंग करतात. हे त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे, ॲडॅप्टेशन, बदल केलं. देन दी पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड अनवेटेबल टू दी प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज.
पोलन ग्रेन जे आहेत ते कसे लॉन्ग आहेत, अनवेटेबल आहेत आणि प्रेझेंट त्यांच्यामध्ये काय आहे म्युसिलेट. देन दी नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर द लॅकिंग इन अ फ्लावर. त्या ठिकाणी नेक्टर असेल किंवा फ्रॅग्रन्स असेल त्या फ्लावर्समध्ये टोटली तो कसा आहे ॲबसेन्स आहे, म्हणजे लॅकिंग इन अ फ्लावर. कुठल्याही प्रकारचा नेक्टर आणि फ्रॅग्रन्स त्या ठिकाणी त्या फ्लावर्समध्ये प्रेझेंट नाही. हायड्रोफिली इज ऑफ द टू टाईप्स. त्या ठिकाणी हायड्रोफिली जे आहेत ते परत किती टाईप्स आहेत, दोन टाईपचे, एक हायपोहायड्रोफिली आणि दुसरा एपी हायड्रोफिली. देन फिमेल फ्लावर दिलेले आहेत, त्यानंतर मेल अँड फिमेल प्लांट जे आहेत ते कसले, तर ते म्हणजे व्हॅलिसनेरिया. इकडे मेल फ्लावर आहे, वॉटर लेवल आहे, आणि इकडे फिमेल फ्लावर कुठे बघा, इनकॉन्सिपिकस स्मॉल अँड दी अनवेटेबल सरफेस ऑफ दी वॉटर. देन हायपोहायड्रोफिली, हायड्रोफिलीचे दोन टाईप्स आहेत, त्यातला फर्स्ट जो आहे हायपोहायड्रोफिली. देन दी पॉलिनेशन ऑकर्स बिलो दी सरफेस ऑफ वॉटर. हे जे काही पॉलिनेशन आहे हे कुठे होतं, ऑकर्स बिलो दी सर्फेस, सर्फेसच्या खाली, यामध्ये वॉटरच्या सर्फेसच्या खाली काय होतं पॉलिनेशन. हिअर दी पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर, सिंक डाऊन अँड कॉट बाय दी स्टिग्मास ऑफ दी फिमेल फ्लावर. या ठिकाणी सर्फेसच्या खाली होतं वॉटर लेवलच्या, त्यामुळे हे पोलन ग्रेन जे आहे ते कसे हेवियर, हेवी पोलन ग्रेन, त्यामुळे ते काय होतात वॉटरमध्ये सिंक होतात, म्हणजे डाऊन होतात, आणि त्या स्टिग्मावर त्या ठिकाणी फिमेल फ्लावरला ते काय करतात पॉलिनेट करतात. मग ते एक्झाम्पल कोणत्या प्लांट्समध्ये होतात, ते म्हणजे झोस्टेरा, सी ग्रासेस जो आहे, समुद्रातील जे काही वीड्स आहेत, ग्रासेस आहेत, त्यांच्यामध्ये ते पोलन ग्रेन्स काय होतात लॉंग होतात, रिबन लाईक होतात, आणि त्यामुळे त्यांची विदाऊट एक्झाइन त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये हायपोहायड्रोफिली लाईक त्या ठिकाणी काय होतं पॉलिनेशन होतं. सेकंड जो आहे तो काय, एपी हायड्रोफिली. दी पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन दी वॉटर सरफेस अँड रीच दी स्टिग्मा टू ऑफ दी फिमेल फ्लावर. मग जो काही एपी हायड्रोफिली आहे त्यामध्ये जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते फ्लो होतात, म्हणजे काय होतात त्या ठिकाणी तरंगतात, वाहतात कशाच्या, वॉटरच्या सरफेसला, आणि त्या ठिकाणी रीच स्टिग्मा ऑफ दी फिमेल फ्लावर, फिमेल फ्लावरचे स्टिग्मा त्या ठिकाणी रीच प्रमाणात अवेलेबल असतात, आणि त्यांना ते काय करतात पॉलिनेट करतात. एक्झाम्पल त्यांचा व्हॅलिसनेरिया दिलेले इथे डायग्राममध्ये बघा, हा फिमेल फ्लावर आहे, फिमेल फ्लावरचा स्टिग्मा काय होतं फ्रीली सर्फेस ऑन दी फ्लोटिंग. हे जे काही मेल फ्लावरचे जे अँथर आहेत पोलन ग्रेन अनवेटेबल असतात, ते सरळ इथून असे फ्लोटिंग करत जातात. इथे जो काही फ्लावर प्रेझेंट आहे स्टिग्मा त्या ठिकाणी ते काय होतात पॉलिनेट करतात. देन दी व्हॅलिसनेरिया इज द समर डायसियस फ्रेश वॉटर ॲक्वॅटिक प्लांट इन विच अ फिमेल फ्लावर्स रीच दी वॉटर सर्फेस टेम्पररी इन्शोर दी पॉलिनेटेड अँड मेल फ्लावर्स फ्लोट ऑन दी सर्फेस ऑफ दी वॉटर. म्हणजे व्हॅलिसनेरियामध्ये समर डायसियस प्लांट